आपण आज या लेक्चर मध्ये HVDC ट्रान्समिशन, हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट ट्रान्समिशन हा जो टॉपिक आहे या टॉपिकला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. जनरली जे आपले इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन होतं ते जनरेशन आपण काय करतो, एसी मध्ये जनरेट करतो. त्याचबरोबर जे एसीचं ट्रान्समिशन असतं किंवा जे एसीचं डिस्ट्रीब्युशन असतं ते डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपण जनरली एसी मध्येच करतो. पण जनरली जे ट्रान्समिशन ऑफ एसी ट्रान्समिशन ऑफ पॉवर असते किंवा इलेक्ट्रिसिटी असते ते जनरली आपण डीसी मध्ये पण ट्रान्समिशन करू शकतो आणि एसी मध्ये पण आपण काय करू शकतो, ट्रान्समिशन करू शकतो. सपोज या ठिकाणी मी काय केलेले आहे, एसी एसी काय केलेले या ठिकाणी जनरेटिंग स्टेशनला मी काय केलेले आहे, एसी या ठिकाणी जनरेट केलेले आहे. मग याच्यामध्ये मी वाइंड पॉवर प्लांट यूज करून काय केलेले आहे, एसी जनरेट केलेले आहे. मग ती जनरेट केलेली एसी मला काय करावं लागेल, ट्रान्समिट करावं लागेल. त्यासाठी मी काय करतो, एसी ट्रान्समिशन लाईनचा काय करतो, मी यूज करतो. म्हणजे जनरेट केलेली एसी मी स्टेपअप केली, स्टेपअप करून काहीतरी अंतरावरती मी काय केली, तिला ट्रान्समिट केली. मला सपोज एचव्हीडीसी ट्रान्समिशन परफॉर्म करायचं असेल तर मला एसी पासून, जी एसी लाईन आहे त्या एसी लाईन पासून मला ते कन्वर्ट करावं लागेल डायरेक्ट करंट नेचरमध्ये. ठीक आहे, मग डायरेक्ट करंटमध्ये नेचर जर मला कन्वर्ट करायचं असेल तर मला काय करावं लागेल, एसी टू डीसी कन्वर्जन करावं लागेल. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हर्टर त्या ठिकाणी यूज करत असतो. मग एसी टू डीसी असेल त्याला आपण रेक्टिफायर असं म्हणत असतो. त्याचबरोबर मग जर एसी टू डीसी या ठिकाणी कन्व्हर्टर डिशीने आपण या ठिकाणी यूज केलेलं असेल, मग या ठिकाणी एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन झालं, मग त्या ठिकाणाहून जे डीसी ट्रान्समिट होणार आहे त्यालाच आपण एचव्हीडीसी ट्रान्समिशन, म्हणजे हा जो पोर्शन आहे या पोर्शनलाच आपण काय म्हणतो, एचव्हीडीसी ट्रान्समिशन असं म्हणतो. एसी टू डीसी कन्वर्ट झालेला आहे, ट्रान्समिट व्हायला लागलेला आहे. मग या ठिकाणी बघा, सपोज या ठिकाणी तीन कंडक्टर दिसतात, एक दोन तीन, म्हणजे थ्री फेज सिस्टीम या ठिकाणी दिसते. पण या ठिकाणी डीसीच्या ट्रान्समिशनसाठी आपल्याला फक्त दोनच कंडक्टर लागणार आहेत, दोनच वायर लागणार आहेत, एक पॉझिटिव्हला जाणारी म्हणजे एक फॉरवर्ड जाणारी आणि एक रिटर्नला येणारी, हे एचव्हीडीसी झालं. नंतर जे आपण ट्रान्समिट केलेले डीसी आहे ते डीसी आपल्याला आपल्या पर्पजसाठी आपल्याला ती नंतर एसी मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. एचव्हीडीसी ट्रान्समिशन केलं त्यानंतर आपण अगेन कन्व्हर्टर यूज करतो, डीसी टू एसी कन्व्हर्टर स्टेशन आपण यूज करतो आणि त्यानुसार डीसी मधली पॉवर आपण एसी मध्ये ट्रान्समिट करतो. अगेन जी एसी मध्ये पॉवर कन्वर्ट झालेली आहे अगेन आपण ट्रान्समिशन लाईनच्या सहाय्याने काय करतो, ट्रान्समिट करत असतो. मग त्या ठिकाणी ती एसीमध्ये जी पॉवर ट्रान्समिट झालेली आहे ती डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला येते, तिथून काय होते, ती ट्रान्समिट होते लोडला. म्हणजे फॅक्टरी असतील, कंपनी असतील, वेगवेगळ्या कंपनींना थ्री फेज सप्लाय दिला जातो, तो 11 KV असतो. पण त्याचबरोबर ज्या आपला रेसिडेन्शियल यूज असतो तो रेसिडेन्शियल यूज आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आपला तो यूज केलेला असतो, त्याला आपण 400 V जो की आपल्याला थ्री फेज मधून भेटतो. ठीक आहे, म्हणजे थ्री फेज मध्ये जर आपण सप्लाय कनेक्ट केला तर आपल्याला 400 V सप्लाय भेटतो. आणि सिंगल फेज सप्लाय आपल्याला कधी भेटतो, ज्या वेळेस आपण एक फेज आर वाय बी आणि हा न्यूट्रल आहे, एक फेज आणि एक न्यूट्रल मधून ज्या वेळेस आपण सप्लाय घेत असतो तो सप्लाय व्होल्टेज आपल्याला किती देतो, 230 V. याला आपण सिंगल फेज सप्लाय म्हणतो, याला आपण थ्री फेज मधून घेतलेल्या सप्लायला आपण काय म्हणतो, थ्री फेज सप्लाय आपण याला असं म्हणत असतो. ठीक आहे, मग हे झालं नंतर डिस्ट्रीब्युशन झालं, ट्रान्समिशन नंतर काय येणार आहे, डिस्ट्रीब्युशन लाईन, जे की आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ऑलरेडी शिकलेलो आहोत. मग हा जो पार्ट आहे एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनचा, हा पार्ट या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे. मग ही जी एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईन आहे, ह्या एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनचा पर्पज काय, म्हणजे आपण जी पॉवर जी इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी आपण एसी ट्रान्समिट तर करत आहे, म्हणजे अल्टरनेटिंग करंटचं नेचर आपण ट्रान्समिट तर करत आहे, पण डीसी ट्रान्समिट करायची गरज काय लागली, त्याचा पर्पज काय आहे, तो पर्पजही आपल्याला ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग पर्पज ऑफ एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईन, जर एचव्हीडीसी आपण ट्रान्समिशन लाईन वापरत असेल तर एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईन वापरून आपण बल्क अमाऊंट ऑफ पॉवर कॅन बी ट्रान्सफर, म्हणजे बल्क अमाऊंट ऑफ जास्त अमाऊंटची पॉवर या ठिकाणी आपण काय करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो फॉर अ लॉंगर डिस्टन्स विथ लो कॉस्ट. म्हणजे जास्त अमाऊंटची पॉवर आपण लॉंगर डिस्टन्सला ट्रान्समिट करू शकतो आणि त्याची कॉस्ट कशी असू शकते, लो कॉस्ट असू शकते. त्याचबरोबर त्याचा दुसरा पर्पज काय आहे, टू सिंक्रोनाइज टू एसी सिस्टीम, दोन एसी सिस्टीम आपल्याला सिंक्रोनाइज करता येतात विथ डिफरंट एसी फ्रिक्वेन्सी. त्या दोन सिस्टीमच्या फ्रिक्वेन्सी जर डिफरंट असतील तर त्या दोन फ्रिक्वेन्सीना आपल्याला या ठिकाणी सिंक्रोनाइज करता येतं. मग या ठिकाणी पर्पज ऑफ एचव्हीडीसी हा पाहत असताना आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची गोष्ट हे आहे की जर दोन एसी सिस्टीम असतील, सपोज या ठिकाणी हे माझ्याकडे एक एसी सिस्टीम आहे
ठीक आहे, या ठिकाणी माझ्याकडे एक एसी सिस्टीम आहे, ह्या दोन एसी सिस्टीम माझ्याकडे आहेत. सपोज या एसी सिस्टीमची माझ्याकडे फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे आणि या ठिकाणीही माझ्या एसी सिस्टीमची फ्रिक्वेन्सी काय आहे, 50 हर्ट्ज आहे. जर या ठिकाणी मी एसी लिंक वापरली तर या एसी लिंक वापरून मी दोन सिस्टीमचं सिंक्रोनायझेशन करू शकतो इझिली, कारण दोघांची फ्रिक्वेन्सी काय आहे, 50 हर्ट्ज आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या दोघांचं दोन्ही सिस्टीम काय आहेत, सिंक्रोनिझम मध्ये काय करणार आहेत, वर्क करणार आहेत. पण त्याच बरोबर जर मी अगेन या ठिकाणी एक एसी सिस्टीम घेतोय, एसी सिस्टीम या ठिकाणी घेतोय, या ठिकाणीही एसी सिस्टीम घेतोय, या ठिकाणच्या एसी सिस्टीमची फ्रिक्वेन्सी घेतोय 50 हर्ट्ज आणि या ठिकाणच्या एसी सिस्टीमची घेतोय फ्रिक्वेन्सी मी 60 हर्ट्ज. जर मी अशा दोन सिस्टीम घेतल्या आणि या सिस्टीमला जर मी एसी लिंकनं कनेक्ट करायला गेलो तर या दोन सिस्टीममध्ये प्रॉपर सिंक्रोनायझेशन होणार नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी या दोन सिस्टीमचं सिंक्रोनायझेशन होणार नाही आहे, नो सिंक्रोनायझेशन, नो सिंक्रोनायझेशन. या ठिकाणी दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम असेल तर या ठिकाणी सिंक्रोनायझेशन होतंय, पण जर दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम नसेल आणि ज्या वेळेस आपण एसी लिंक वापरत असेल त्यावेळेस दोन सिस्टीमचं काय होणार नाही, सिंक्रोनायझेशन होणार नाही आहे. मग डीसीचे ॲडव्हान्टेजेस किंवा पर्पज आपण पाहताना काय पाहिलं की टू सिंक्रोनाइज टू एसी सिस्टीम विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी. मग डीसी जर आपण ट्रान्समिट करायला गेलो तर डीसीचा ॲडव्हान्टेज आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग ते ॲडव्हान्टेजेस काय असेल बरे, टू सिंक्रोनाइज टू एसी सिस्टीम विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी. मग जर डिफरन्स फ्रिक्वेन्सीचा जर आपण या ठिकाणी विचार केलेला असेल, सपोज या ठिकाणी मी एक तिसरी सिस्टीम घेतोय आणि या तिसऱ्या सिस्टीममध्ये बघा मी काय करतोय, या ठिकाणी मी आता एक तिसरी सिस्टीम घेणार आहे, ती सिस्टीम आपण वेगळ्या कलरने या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. सपोज या ठिकाणी मी ही तिसरी सिस्टीम घेतोय, हिला मी एसी सिस्टीम, अगेन दोन प्रकारच्या मी एसी सिस्टीम घेतोय, अगेन या ठिकाणी मी दुसरी सिस्टीम घेतोय एसी सिस्टीम. मी या सिस्टीमची फ्रिक्वेन्सी अगेन 50 हर्ट्ज ठेवतोय, या सिस्टीमची अगेन फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्ज ठेवतोय. फक्त मी चेंज काय करतोय, मी या ठिकाणी एसी लिंक यूज केली, मी या ठिकाणीही एसी लिंक यूज केली, या ठिकाणी मला सिंक्रोनायझेशन भेटलं. ठीक आहे, या ठिकाणी मला सिंक्रोनायझेशन भेटलं कारण फ्रिक्वेन्सी दोघांची सेम होती. या ठिकाणी मला सिंक्रोनायझेशन भेटलं नाहीये कारण दोघांची फ्रिक्वेन्सी काय होती, अलग अलग होती. मग आपण तिसऱ्या केस मध्ये मी एसी लिंक न वापरता जर मी या ठिकाणी मी सॉरी डीसी लिंक जर वापरली असेल, एसी लिंक न वापरता जर मी डीसी लिंक वापरली असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रॉपर सिंक्रोनायझेशन भेटणार आहे. प्रॉपर सिंक्रोनायझेशन मला या ठिकाणी भेटते ज्यावेळेस मी डीसी लिंक यूज करतोय, आणि हेच सगळ्यात जास्त मोठं ॲडव्हान्टेजेस किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज आपल्याला एच व्ही डी सी ट्रान्समिशन लाईनचं भेटतंय. की जर दोन सिस्टीम एसी सिस्टीम असतील, त्यांच्यामध्ये दोन फ्रिक्वेन्सी आपल्याला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या दोन सिस्टीम आपल्याला कनेक्ट करायच्या असतील, तर आपण बाय युझिंग डीसी लिंक त्या दोन सिस्टीम आपण इझिली सिंक्रोनाइज करू शकतो. सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेजेस एच व्ही डी सी ट्रान्समिशन लाईनचं हेच आहे. ठीक आहे, मग हे असंच अशा पद्धतीनं हा पर्पज आपण पाहत असताना आपण पाहिलं होतं की तू सिंक्रोनाइज टू एसी सिस्टीम ऑपरेटिंग ॲट डिफरंट फ्रिक्वेन्सी. जर डीसी लिंकनं कनेक्ट केलं तर आपण त्या डिफरंट फ्रिक्वेन्सीला ऑपरेट करू शकतो किंवा सिंक्रोनाइज करू शकतो. त्याचबरोबर जी पॉवर आहे ती पॉवर आपण लॉंग डिस्टन्सवरती, लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर कॅन बी ट्रान्सफर्ड विथ लो कॉस्ट, हेही त्याचं काय येईल, पर्पज आपल्याला सांगता येईल. मग त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, यानंतर आपण जे एच व्ही डी सी होती त्या एच व्ही डी सी मध्ये आपण कन्व्हर्टर पाहिले होते. मग ते कन्व्हर्टर आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे असतील, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एसी ट्रान्समिशनचं डीसी मध्ये ट्रान्समिट करायचं असेल तर एसी टू डीसी कन्व्हर्टर लागणार आहे, त्यानंतर डीसी ट्रान्समिशन करणार आहे, डीसी ट्रान्समिशन काही डिस्टन्सवरती केल्यानंतर आपल्याला परत नंतर एसीची गरज लागणार आहे, नंतर आपण डीसी टू एसी ट्रान्समिशन करणार आहे, मग डीसी टू एसी साठी अगेन आपल्याला कन्व्हर्टर लागणार आहे. मग ते कन्व्हर्टर कोणत्या कोणत्या प्रकारचे असू शकतात, मग या ठिकाणी आपण कन्व्हर्टर बद्दल या ठिकाणी शॉर्ट मध्ये बोलणार आहोत. कन्व्हर्टर
ठीक आहे, कन्व्हर्टर आपल्याला एसी टू डीसी ट्रान्समिशन साठी जो कन्व्हर्टर आपण यूज करतो त्या कन्व्हर्टरला एसी टू डीसी कन्व्हर्टर, त्यालाच आपण रेक्टिफायर असं म्हणतो. ठीक आहे, रेक्टिफायर काय करतो, अल्टरनेटिंग करंटचं डायरेक्ट करंट मध्ये काय करतो, रूपांतर करत असतो, जो कन्वर्जन करतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्टर असं म्हणतो. मग याचा जो अँगल असतो फायरिंग अँगल अल्फा लेस दॅन 90 डिग्री, त्याचा फायरिंग अँगल किती असतो, अल्फा इज लेस दॅन 90 डिग्री. मग रेक्टिफायर असेल तर त्या रेक्टिफायर मध्ये आपण थायरिस्टर ही काय जी पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्या पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा काय करत असतो, यूज करत असतो. मग अल्फा रिप्रेझेंट काय करतो, या अल्फालाच आपण फायरिंग अँगल असं म्हणतो. मग अल्फा रिप्रेझेंट काय करत असतो, ज्या ठिकाणी ज्या अँगलला आपण त्याला ट्रिगर करणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण गेट पल्स देतोय त्याला आपण काय म्हणत असतो, फायरिंग अँगल अल्फा असं म्हणत असतो. मग जर एसी टू डीसी कन्व्हर्टर असेल त्याला आपण रेक्टिफायर असं म्हणतो, म्हणजेच रेक्टिफिकेशन कधी होणार आहे, फॉर रेक्टिफिकेशन अल्फा शुड बी, जो अल्फा आहे तो अल्फा कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि लेस दॅन 90 डिग्री पाहिजे. ही रेंज आपल्याला काय भेटते, फॉर रेक्टिफिकेशन पर्पज, रेक्टिफिकेशन साठी आपल्याला ही अल्फाची रेंज भेटते, ही या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हे झालं एसी टू डीसी कन्व्हर्जन. जर आपल्याला डीसी टू एसी कन्व्हर्जन करायचं असेल तर त्या डीसी टू एसी कन्व्हर्जन साठी, अगेन मी डीसी टू एसी कन्व्हर्जन करायचं असेल त्यालाच आपण इन्व्हर्टर असं म्हणतो. मग इन्व्हर्टर मध्ये काय होतं, ज्यावेळेस आपला फायरिंग अँगल हा 90 पेक्षा ग्रेटर असतो त्याला आपण अल्फा असं म्हणूया. ठीक आहे, त्याला आपण अल्फा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल त्याला आपण इन्व्हर्जन मोड असं म्हणत असतो. मग जर इन्व्हर्जन मोड अशा पद्धतीने असेल तर अल्फाची रेंज फॉर इन्व्हर्टर किती असते, 90 लेस दॅन अल्फा लेस दॅन 180 डिग्री. म्हणजे अल्फा कसा असायला पाहिजे बघा, 90 पेक्षा अल्फा ग्रेटर दॅन असायला पाहिजे, 90 पेक्षा तो मोठा असायला पाहिजे आणि 180 पेक्षा अल्फा कसा असायला पाहिजे, लहान असायला पाहिजे. ही रेंज काय झाली, इन्व्हर्टर जो आपला कन्व्हर्टर आउटपुट साईडला असणार आहे त्याला आपण डीसी टू एसी कन्व्हर्टर म्हणणार आहे, जो इनपुट साईडला असणार आहे त्याला आपण एसी टू डीसी कन्व्हर्टर म्हणणार आहे. तेच आपण एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनमध्ये पाहतो, इनपुट साईडला जो कन्व्हर्टर असतो तो एसी टू डीसी कन्व्हर्टर असतो, आउटपुट साईडला जो कन्व्हर्टर असतो एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनचा. आपण एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनचं बोलतोय, होल ट्रान्समिशन लाईनचं नाही. मग एचव्हीडीसीच्या इनपुट साईडला एसी टू डीसी कन्व्हर्टर असणार आहे, एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनच्या आउटपुट साईडला डीसी टू एसी एसी कन्व्हर्टर असणार आहे. याला आपण इन्व्हर्टर म्हणतो, याला आपण रेक्टिफायर म्हणतो. मग आपल्याला एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनमध्ये आपल्याला दोन प्रकारचे कन्व्हर्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. हाही पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. जनरली आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जे एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनच्या इनपुटला जो कन्व्हर्टर यूज केलेला असतो त्या कन्व्हर्टरला एसी टू डीसी कन्व्हर्टर म्हणायचं किंवा डीसी टू एसी कन्व्हर्टर म्हणायचं किंवा एसी टू एसी कन्व्हर्टर म्हणायचं किंवा डीसी टू डीसी कन्व्हर्टर म्हणायचं, एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनच्या इनपुट साईडला जो कन्व्हर्टर असतो तो ऑलवेज एसी टू डीसी कन्व्हर्टर असतो, ज्यालाच आपण रेक्टिफायर असं म्हणत असतो. सिमिलर वे मध्ये आउटपुट साईडला कोणता कन्व्हर्टर असतो, तर आउटपुट साईडला डीसी टू एसी कन्व्हर्टर असतो, त्याला आपण इन्व्हर्टर असं म्हणत असतो. मग यानंतर आपण पुढे जातो, पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं इकॉनॉमिकल डिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनचं इकॉनॉमिकल डिस्टन्स किती असेल, ज्या डिस्टन्सला आपण जी आपली डीसी एचव्हीडीसी आहे किंवा आपली एचव्हीएसी आहे, हाय व्होल्टेज एसी ट्रान्समिशन असेल, हाय व्होल्टेज डीसी ट्रान्समिशन असेल, आपण इकॉनॉमिकली कुठल्या डिस्टन्सपर्यंत ट्रान्समिट करू शकतो हे आपल्याला या ग्राफच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. हा ग्राफ या ठिकाणी बघा, एक्स ऍक्सिसवरती आपण ट्रान्समिशन लाईनचं डिस्टन्स रिप्रेझेंट केलेलं आहे, वाय ऍक्सिस वरती आपण स्टेशन कॉस्ट म्हणजे कॉस्ट ऑफ अ ट्रान्समिशन लाईन म्हटलं तरी चालेल, कॉस्ट ऑफ अ ट्रान्समिशन लाईन आपण या ठिकाणी, हा जो ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस, या वाय ऍक्सिस वरती आपण कॉस्ट ऑफ ट्रान्समिशन लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले आहे. ठीक आहे, जर असं असेल तर काय करतोय बघा, या ठिकाणी ही जी कॉस्ट रिप्रेझेंट करते ही कॉस्ट जी एचव्हीएसी आहे त्यालाच आपण एसी सिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे अल्टरनेटिंग करंट सिस्टीम याला
असं म्हणतो. त्याच ठिकाणी हा जो दुसरा पॉइंट आहे, ह्या दुसऱ्या पॉइंटच्या ठिकाणी जी डीसी सिस्टीम आहे त्या डीसी सिस्टीमची कॉस्ट, त्यालाच आपण एचव्हीडीसी असं म्हणतो. मग त्या एचव्हीडीसीची कॉस्ट या ठिकाणी दुसऱ्या पॉइंट, हा जो दुसरी लाईन आहे ती लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट करत आहे. ठीक आहे, जर असं असेल तर यांचं डिस्टन्स आपल्याला किती डिस्टन्स वरती दोन्ही इकॉनॉमिकल असणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी बघा, ही जी पहिली जी लाईन आहे ही लाईन काय रिप्रेझेंट करते, एसी स्टेशन किंवा एसी सिस्टीम या ठिकाणी रिप्रेझेंट करते. जर ही एसी सिस्टीम या ठिकाणी लाईन रिप्रेझेंट करत असेल, हे जे पोर्शन आहे हा जो पार्ट आहे या ऍक्सिस पासून, हा पार्ट काय रिप्रेझेंट करतो, कॉस्ट ऑफ एसी स्टेशन. एसी स्टेशनची कॉस्ट, हा इनिशियल कॉस्ट याला असं म्हणूया, इनिशियल कॉस्ट ऑफ एसी कोण रिप्रेझेंट करते, दिस पोर्शन रिप्रेझेंट इनिशियल कॉस्ट ऑफ एसी ट्रान्समिशन, ज्याच्यामध्ये की ट्रान्सफॉर्मरची वगैरे कॉस्ट असणार आहे. हा जो पोर्शन आहे, या पोर्शनला आपण वेगळ्या पेनने इंडिकेट करूया. हा जो पोर्शन आहे बघा, हा पोर्शन रिप्रेझेंट काय करतोय, इनिशियल कॉस्ट, इनिशियल कॉस्ट ऑफ डीसी ट्रान्समिशन लाईन. डीसी ट्रान्समिशन लाईनचा हा पोर्शन काय करतोय, इनिशियल कॉस्ट, यालाच आपण डीसी कन्व्हर्टर स्टेशनची कॉस्ट असंही म्हणू शकतो. याला आपण एसी कन्व्हर्टर स्टेशनची कॉस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये एसी ट्रान्सफॉर्मर असणार आहेत असंही आपण म्हणू शकतो. मग बघा, इनिशियल कॉस्ट ऑफ एसी इज अ स्मॉल एज कंपेअर टू द इनिशियल कॉस्ट ऑफ डीसी, किंवा याला आपण असं म्हणू शकतो, इनिशियल कॉस्ट ऑफ डीसी इज हाय एज कंपेअर टू द इनिशियल कॉस्ट ऑफ एसी. म्हणजे बघा, ह्या ठराविक डिस्टन्स पर्यंत दोन्ही कॉस्ट आपल्याला या पॉइंटला, हा जो पॉइंट या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय, या पॉइंटला दोन्ही कॉस्ट आपल्याला इक्वल होताना दिसतात, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, ब्रेक इव्हन डिस्टन्स. म्हणजे जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर दोन्ही सिस्टीमच्या कॉस्ट आपल्याला इक्वल होतात त्याला आपण ब्रेक इव्हन डिस्टन्स असं म्हणणार आहे. मग ते ब्रेक इव्हन डिस्टन्स ची रेंज किती आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आपण इनिशियल कॉस्ट बद्दल बोललो, जसजसं आपण ट्रान्समिशन लाईनचं डिस्टन्स वाढवत जाऊया, बघा जसजसं आपण ट्रान्समिशन लाईनचं डिस्टन्स, आपण पहिल्यांदा एसीचा विचार करूया, जस जसं आपण ट्रान्समिशन लाईनचं डिस्टन्स वाढवतोय तस तसं ट्रान्समिशन लाईनची, किंवा त्याला आपण एसी स्टेशन म्हणा, त्या ट्रान्समिशन लाईनच्या एसी स्टेशनची कॉस्ट कशी होते, इन्क्रीज होते. म्हणजे बघा, अशा पद्धतीने आपण डिस्टन्स या ऍक्सिसवरती वाढतंय आणि कॉस्ट या ऍक्सिसवरती वाढते. जस जसं आपण डिस्टन्स वाढवत जातो तस तशी कॉस्ट या ठिकाणी वाढत जाते. या पॉइंटला दोघांची कॉस्ट काय होते, सेम होते. या पॉइंट पेक्षा, म्हणजे ब्रेक इव्हन डिस्टन्स पेक्षा जर आपण पुढे गेलो तर आपल्याला एचव्हीएसीची कॉस्ट आणखी वाढताना दिसते. कोणाच्या कॉस्ट पेक्षा, डीसीच्या कॉस्ट पेक्षा ज्यादा पटीने वाढताना दिसते. त्याचबरोबर आपण एचव्हीडीसी बद्दल विचार केला तर एचव्हीडीसी बद्दल बघा, त्याची इनिशियल कॉस्ट हाय आहे, हा त्याचा काय ड्रॉबॅक आहे, पण याचा ऍडव्हान्टेजेस काय आहे. जसजसं आपण लॉंग डिस्टन्सला जातोय, जसजसं आपण डिस्टन्स वाढवतोय, म्हणजेच बघा, जसजसं आपण डिस्टन्स वाढवत चाललेलो आहे तस तशी कॉस्ट याची अशा पद्धतीने वाढते. ज्यावेळेस आपण ब्रेक इव्हन डिस्टन्स लेतो त्यावेळेस दोघांची कॉस्ट काय होते, सारखी होते. पण अगेन जर आपण डिस्टन्स या पटीने असं वाढवत गेलो तर आपल्याला काय दिसतंय, बघा एचव्हीएसीची कॉस्ट या ब्रेक इव्हन डिस्टन्स नंतर ज्यादा आहे. कोणापेक्षा, एचव्हीडीसी पेक्षा. म्हणजेच जर आपलं डिस्टन्स हे ब्रेक इव्हन डिस्टन्स पेक्षा ज्यादा असेल, म्हणजेच या रेंजमध्ये असेल, एचव्ही ब्रेक इव्हन डिस्टन्सच्या डिस्टन्स ज्यादा असेल तर आपल्याला एचव्हीडीसीची कॉस्ट कशी भेटते, एचव्हीडीसीची कॉस्ट आपल्याला मिनिमम लागते ॲज कम्पेअर टू द एचव्हीएसी. मग याच ठिकाणी ॲडव्हान्टेजेस काय आहे एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनचं, तर एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईन इज यूज्ड फॉर बल्क अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्सफर फॉर अ लॉंगर डिस्टन्स. लॉंग डिस्टन्ससाठी आपल्याला बल्क अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्सफर करता येते विथ लो कॉस्ट, जो की आपण पर्पज ऑफ एचव्हीडीसी ट्रान्समिशन पाहिला होता तो इथून साध्य होताना दिसतोय. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी कन्क्लुजन काय सांगायचं आहे, जर लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन ही जर ब्रेक इव्हन डिस्टन्स पेक्षा कमी असेल, म्हणजे इफ लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन इज लेस दॅन ब्रेक इव्हन डिस्टन्स, देन एचव्हीएसी लाईन इज मोर इकॉनॉमिकल. एचव्हीएसी लाईनची कॉस्ट कशी आहे, त्या ठिकाणी इकॉनॉमिकल आहे. बट त्यानंतर काय आहे, इफ लेंथ
of a transmission line किंवा distance of a transmission line is greater than a break even distance, then the cost of HVDC system is less than cost of HVAC system, and hence HVDC system is more economical than HVAC system. हे आपल्याला या ठिकाणाहून conclusion या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचबरोबर जे transmission line चं distance असणार आहे, हे जे transmission line चं distance असणार आहे, हे transmission line चं distance जनरली जे कशामध्ये असते, ते जनरली आपलं किलोमीटर मध्ये असते. कारण मीटर मध्ये घेऊन आपण थोडीच ट्रान्समिशन लाईन 10 मीटर 15 मीटर 50 मीटर 100 मीटर अशी करणार आहे. जे ट्रान्समिशन लाईन असते ते ट्रान्समिशन लाईन किलोमीटरच्या पटीमध्ये असते. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 किलोमीटर पर्यंत ट्रान्समिशन लाईन काय होतात, रन होत असतात. म्हणून त्याचं डिस्टन्स हे जनरली आपण किलोमीटर मध्ये घेतो. मग हा ब्रेक इव्हन डिस्टन्स जी रेंज असते, ती रेंज जनरली ज्याची रेंज असते ब्रेक इव्हन डिस्टन्स, ती रेंज 500 किलोमीटर ते 800 किलोमीटरच्या दरम्यान असते. आणि ही जी रेंज असते ब्रेक इव्हन डिस्टन्स, ती रेंज डिपेंड्स असते व्होल्टेजची लेवल आणि पॉवर ट्रान्सफर कपॅबिलिटी. ही जी रेंज असते ती रेंज डिपेंड्स ऑन पॉवर ट्रान्सफर कपॅबिलिटी, पॉवर ट्रान्सफर कपॅबिलिटी अँड व्होल्टेज लेवलवरती ही जी रेंज असते, ही रेंज काय असते, डिपेंड्स असते. जनरली हे जे ब्रेक इव्हन डिस्टन्स घेतो, ते ब्रेक इव्हन डिस्टन्स आपण त्याला बीईडी असं म्हणतो. ते अप्रॉक्सिमेट त्याची व्हॅल्यू आपण 600 किलोमीटर म्हणजे 600 किलोमीटर हे असं आपण अप्रॉक्सिमेट ब्रेक इव्हन डिस्टन्स काय करत असतो, आपण घेत असतो. मग या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्क्लुजन आपण काय पाहिले, ते इम्पॉर्टंट कन्क्लुजन या ठिकाणी लिहूया. इम्पॉर्टंट कन्क्लुजन मध्ये आपण जे रिप्रेझेंट काय काय करत होतो, जो पॉइंट होता हा पॉइंट ओ म्हणूया, याला ए म्हणूया, याला बी म्हणूया. ओ ए रिप्रेझेंट काय करत होता, ओ ए रिप्रेझेंट इनिशियल कॉस्ट ऑफ एसी स्टेशन. ओ बी रिप्रेझेंट काय करत होता, इनिशियल कॉस्ट ऑफ डीसी स्टेशन किंवा त्याला डीसी कन्व्हर्टर स्टेशन असं म्हणूया. मग ब्रेक इव्हन डिस्टन्स जर आपलं जर लेंथ इज लेस दॅन ब्रेक इव्हन डिस्टन्स असेल, तर एच व्ही एस सी इज मोर इकॉनॉमिकल, हे आपल्याला कन्क्लुजन या ठिकाणी लिहिता येईल. मग कन्क्लुजन लिहिताना आपण पहिलं कन्क्लुजन लिहिणार आहे, इफ लेंथ ऑफ अ ट्रान्समिशन लाईन इज लेस दॅन ब्रेक इव्हन डिस्टन्स, त्याला आपण बीईडी असं म्हणतो. इफ लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन इज लेस दॅन ब्रेक इव्हन डिस्टन्स, देन एच व्ही ए सी इज मोअर इकॉनॉमिकल दॅन एच व्ही डी सी. म्हणजेच याचाच अर्थ काय आहे, इफ बघा शॉर्टमध्ये इफ लेंथ इज लेस दॅन बी ई डी, लेंथ इज लेस दॅन ब्रेक इव्हन डिस्टन्स असेल, तर आपण एच व्ही ए सी काय करतो, प्रिपेअर करतो. हे झालं पहिलं कन्क्लुजन. दुसरं कन्क्लुजन बघा, इफ लेंथ ऑफ अ ट्रान्समिशन लाईन एल इज ग्रेटर दॅन ब्रेक इव्हन डिस्टन्स, जर आपल्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ जर ब्रेक इव्हन डिस्टन्सपेक्षा ग्रेटर असेल, तर आपण प्रिपेअर कोणती सिस्टम करतो, एच HVDC system is more economical and hence HVDC system is used, किंवा त्याला आपण HVDC system is prepared असं म्हणतो. मग या ठिकाणी जे ब्रेक इव्हन डिस्टन्स आहे, त्या ब्रेक इव्हन डिस्टन्सची जी व्हॅल्यू असते अप्रॉक्सिमेटली इट इज अराउंड 600 किलोमीटरच्या आसपास, ते काय असते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असते. त्याचबरोबर त्याची जी रेंज असते ती 500 किलोमीटर टू 800 किलोमीटरच्या दरम्यान असते. आणि ह्याची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू व्होल्टेज ट्रान्सफर अँड पॉवर ट्रान्सफर वरती काय असते, डिपेंड असते. हे आपण पाहिलं. हे जे ग्राफ आहे, हा ग्राफ या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा आहे. या ग्राफ वरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ट्रान्समिशन लाईनची लेंथ जर ब्रेक इव्हन डिस्टन्स एवढी असेल, तर आपल्याला कोणती ट्रान्समिशन लाईन या ठिकाणी प्रिपेअर करता येतील. त्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनची कॉस्ट एच व्ही एस सी आणि एच व्ही डी सी ची कॉस्ट काय असणार आहे, सेमच असणार आहे. पण लेंथ जर ब्रेक इव्हन डिस्टन्स
वरती असेल तर आपल्याला दोन्हीही ट्रान्समिशन लाईनची कॉस्ट आपल्याला सेमच भेटणार आहे. मग असा ऑप्शन एखाद्या त्यावेळेस असू शकतो की कॉस्ट ऑफ बोथ ट्रान्समिशन लाईन इज अ सेम अँड हेन्स वी कॅन यूज एनी ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीम, असाही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला असू शकतो. पण जर लेंथ कमी असेल तर HVAC इज बेटर किंवा HVAC इज मोर इकॉनॉमिकल, जर लेंथ ज्यादा असेल या BED पेक्षा तर HVDC. या ठिकाणी हा जो ग्राफ ग्रीन लाईन मधला जो ग्राफ आहे तो रिप्रेझेंट काय करतोय बघा, दिस रिप्रेझेंट HVDC इज अ मोर इकॉनॉमिकल दॅन HVAC. हा ग्राफ या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, त्याला आपण इकॉनॉमिकल डिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन असंही म्हणू शकतो. ठीक आहे, यानंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ HVDC लिंक म्हणजे ज्या आपण DC लिंक पाहिल्या होत्या कि ज्या आपण दोन सिस्टीम AC सिस्टीम ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज कॅन बी सिंक्रोनाइज बाय युझिंग DC लिंक, इझिली सिंक्रोनाइज होतात DC लिंक ना, त्या DC लिंक आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं आहे. बघा आपण ज्या DC लिंक आहेत त्या DC लिंकचा आपण आता HVDC लिंकचा आपण डिफरंट टाइप्स पाहणार आहे. त्या डिफरंट टाइप्समध्ये आपल्याला पहिला टाइप या ठिकाणी आहे त्याला आपण मोनोपोलर लिंक असं म्हणत असतो, दुसरा टाइप आहे त्याला आपण बायपोलर लिंक असं म्हणत असतो, आणि तिसरा टाइप आहे त्याला आपण होमोपोलर लिंक असं म्हणत असतो. मग ते वेगवेगळे टाइप आपण आता मोनोपोलर लिंक म्हणजे काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. मोनोपोलर लिंक जर असेल तर त्या ठिकाणी काय असतो, एकच कंडक्टर असतो जो की फॉरवर्ड कंडक्टर असतो, आणि त्या कंडक्टरला आपण निगेटिव्ह व्होल्टेजने काय केलेलं असतं, एक्साइट केलेलं असतं. जो रिटर्न पार्ट असतो तो रिटर्न पार्ट ग्राउंड किंवा अर्थ किंवा त्याला आपण सी वॉटरने त्याला काय केलेलं असतो, त्या कंडक्टरला रिटर्न पाथ दिलेला असतो. म्हणजे बघा मोनोपोलर लिंक मध्ये आपल्याला काय पाहायचंय, इट हॅज अ सिंगल कंडक्टर, त्याच्यामध्ये फक्त एकच कंडक्टर वायर असतो ऑफ अ निगेटिव्ह पोलॅरिटी, ज्याची पोलॅरिटी कशी आहे, निगेटिव्ह आहे, विच इज एक्साइटेड बाय द निगेटिव्ह DC व्होल्टेज. त्याला निगेटिव्ह DC व्होल्टेजने काय केलेलं असतं, एक्साइट केलेलं असतं, म्हणून त्याची पोलॅरिटी काय असते, निगेटिव्ह असते. अँड युजेस अर्थ ऑर सी फॉर अ रिटर्न पाथ ऑफ करंट, तो कंडक्टरला रिटर्न पाथ पाहिजे असतो. जर कंडक्टरला फक्त फॉरवर्डच पाथ असेल, त्याला रिटर्न पाथच नसेल, तर त्या ठिकाणी करंट फ्लो होऊ शकणार नाही. करंटच्या कंडक्शनसाठी आपल्याला क्लोज्ड पाथची गरज असते. मग या ठिकाणी हा कंडक्टर रिटर्न येण्यासाठी फॉरवर्ड गेला, रिटर्न येण्यासाठी त्याला काहीतरी पाथची गरज आहे, त्यावेळेस तो करंट फ्लो होणार आहे. मग त्यासाठी अर्थ म्हणा किंवा सी वॉटर म्हणा त्याला काय करतो, रिटर्न पाथ या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो मोनोपोलर लिंकमध्ये. मग हा जो करंट आहे, ह्या करंटचं जे साईन असणार आहे किंवा त्यालाच आपण निगेटिव्ह पोलॅरिटी ऑफ करंट, निगेटिव्ह पोलॅरिटी ऑफ करंट आहे असं म्हणू शकतो, कारण त्याला निगेटिव्ह DC व्होल्टेजने या ठिकाणी एक्साइट केलेलं असते. मोनोपोलर लिंकचं जर रिप्रेझेंटेशन बघायला गेलो तर आपण अशा पद्धतीने काय असते, मोनोपोलर लिंकचं या ठिकाणी जनरेटिंग स्टेशन आहे, या ठिकाणी AC पॉवर आहे जी की आपण ट्रान्समिट करतो. आपल्याला DC मध्ये जायचं आहे, आपण काय करणार आहे, कन्व्हर्टर स्टेशन या ठिकाणी यूज करणार आहे AC to DC, त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. या ठिकाणी DC ट्रान्समिशन लाईन असणार आहे, आणि दुसऱ्या साईडला काय असणार आहे, DC to AC ट्रान्समिशन लाईनसाठी इन्व्हर्टर असणार आहे, त्याचबरोबर अगेन जे ट्रान्समिट होणार आहे AC पॉवर. मग या ठिकाणी हा जो कंडक्टर आहे, या कंडक्टरची पोलॅरिटी काय असते, निगेटिव्ह पोलॅरिटी असते, त्याला निगेटिव्ह व्होल्टेजने काय केलं असते, एक्साइट केलेलं असते. रिटर्न येण्यासाठी हा काय यूज करतो, रिटर्न पाथसाठी हा अर्थ किंवा सी वॉटर इज यूज्ड एज रिटर्न पाथ ऑफ द रिटर्न पाथ फॉर द करंट. हे झालं मोनोपोलर कंडक्टरच्या बाबतीमध्ये. आता मोनोपोलर कंडक्टरच्या बाबतीमध्ये आणखी जर बोलायचं असेल तर हा जो मोनोपोलर कंडक्टर असतो, हा मोनोपोलर कंडक्टर जनरली AC असा कंडक्टर असतो, ज्याला की आपण ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड असं म्हणतो. अगेन हा जो मोनोपोलर कंडक्टर असतो, हा मोनोपोलर कंडक्टर हा बंडल्ड कंडक्टर सुद्धा असतो. बंडलिंग ऑफ कंडक्टर करणे याचाच अर्थ, बंडलिंग ऑफ कंडक्टर आपण काय करतो, तर बंडलिंग ऑफ कंडक्टर इज डन टू रिड्यूस द कोरोना लॉसेस इन द सिस्टीम. आपण पाहिलं की जो कोरोना लॉस असतो, पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना इज कॉल्ड एज कोरोना लॉस. मग हा कोरोना लॉस आपल्याला AC सिस्टीम मध्ये पण असतो, DC सिस्टीम मध्ये पण असतो, पण जो कोरोना लॉस आपल्याला DC मध्ये भेटत असतो तो ॲज कम्पेअर्ड टू द AC सिस्टीम काय असतो, कमी असतो किंवा स्मॉल असतो. मग या ठिकाणी बघा, ACSR कंडक्टर विल बी यूज्ड फॉर HVDC लाईन. HVDC लाईन साठी काय करतात, ACSR कंडक्टर या ठिकाणी यूज केलेले असतात. बंडल्ड कंडक्टर कॅन ऑल्सो बी यूज्ड टू रिड्यूस कोरोना लॉस. कोरोना लॉस रिड्यूस करण्यासाठी मेन जे आपण कंडक्टर यूज करतो त्याला आपण बंडल्ड कंडक्टर किंवा त्यालाच आपण हॉलो कंडक्टर असंही म्हणतो. हॉलो कंडक्टर आणि बंडल्ड कंडक्टर जिथं जिथं असतील त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ते मिनिमाइज कसं, ते मिनिमाइज काय करतात, कोरोना लॉस
या ठिकाणी काय करत असतात मिनिमाइज करत असतात. द मोनोपोलर लिंक इज नॉट मच इन यूज नाऊ डेज. आताच्या दिवसांमध्ये तिचा जास्त वापर केला जात नाहीये. याचं कारण काय आहे? कारण त्याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी कशी आहे? लेस आहे. त्याचबरोबर रिलायबिलिटी ऑफ द सिस्टम इज लेस ऑन फॉल्ट कंडिशन. जर सिस्टीम मध्ये एखादा फॉल्ट झाला तर त्या फॉल्टी कंडिशन मध्ये त्या सिस्टीमची रिलायबिलिटी काय होते? कमी होते. सप्लाय कंटिन्युटी ऑफ सप्लाय काय होते? रिड्यूस होतो या ठिकाणी. म्हणून ही सिस्टीम नाऊ डेज यूज केली जात नाही. मग ह्या सिस्टीमचा ड्रॉबॅक, पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी कमी आहे, त्याबरोबर रिलायबिलिटी ऑफ सप्लाय कमी आहे, सिस्टीम कमी आहे. म्हणून आपण कुठं जातो? आपण बाय पोलर लिंककडे आपण जातो. मग बाय पोलर लिंक शिकत असताना आपण मोनो म्हणजे एक, बाय म्हणजे दोन. मग बाय पोलर लिंक आहे याचाच अर्थ याच्यामध्ये दोन कंडक्टर असणार आहेत. एक कंडक्टर फॉरवर्डला जाणार आहे, एक कंडक्टर रिटर्नला जाणार आहे. मग फॉरवर्ड कंडक्टरची पोलॅरिटी वेगळी असणार आहे, रिटर्न कंडक्टरची पोलॅरिटी वेगळी असणार आहे. जी काय आपण मोनोपोलरमध्ये फक्त एकच कंडक्टर पाहिला, त्याची डीसी जे एक्साइटेशन होतं ते निगेटिव्ह डीसी व्होल्टेजने दिलं होतं, म्हणून त्याला आपण निगेटिव्ह पोलॅरिटीचा करंट त्यातून फ्लो होतो असं म्हटलं होतं. रिटर्न पाथ फॉर कंडक्टर इज अ ग्राउंड अर्थ किंवा त्याला आपण सी वॉटर असं म्हटलं होतं. मग या ठिकाणी बघा, फॉरवर्डला जाण्यासाठी एक फॉरवर्ड कंडक्टर आहे, रिटर्न येण्यासाठी करंटला एक रिटर्न कंडक्टर आहे. मग बाय पोलर कंडक्टरचे ॲडव्हान्टेजेस किंवा बाय पोलर लिंक याला आपण काय म्हणतो? द बाय पोलर लिंक हॅज अ टू कंडक्टर. याच्यामध्ये दोन कंडक्टर असणार आहेत. वन इज अ पॉझिटिव्ह, वन इज ऑफ पॉझिटिव्ह पोलॅरिटी अँड अदर वन इज ऑफ निगेटिव्ह टू द अर्थ. म्हणजे दुसरा जो असणार आहे तो निगेटिव्ह करंट असणार आहे आणि तो करंट कसा असणार आहे? अर्थला कनेक्ट केलेला असणार आहे. तो कंडक्टर कसा असणार आहे? अर्थला कनेक्ट केलेला असणार आहे. दॅट इज वन इज फॉरवर्ड कंडक्टर अँड अदर इज रिटर्न कंडक्टर. ठीक आहे, एक फॉरवर्डला करंट घेऊन जाणार आहे, दुसरा करंट जो फॉरवर्डला घेऊन गेलेला आहे त्याला रिटर्न घेऊन येणार आहे. पहिल्याची पॉलिटी पॉझिटिव्ह असणार आहे, दुसऱ्याची पॉलिटी काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. द मोस्ट सिग्निफिकंट ॲडव्हान्टेजेस ऑफ अ बाय पोलर लिंकचं सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेजेस काय आहे बघा. जर एखाद्या सिस्टीमवरती जर फॉल्ट झाला, सिस्टीममध्ये जर फॉल्ट झाला तर काय होणार आहे? बायपोलर लिंक इज दॅट एनी वन ऑफ द लिंक स्टॉप्स ऑपरेटिंग. एखाद्या लिंकनं जर आपण वर्किंग स्टॉप केलं असेल तर लिंक इज कन्व्हर्टेड इन टू द मोनोपोलर मोड बिकॉज ऑफ द ग्राउंड रिटर्न सिस्टीम. या ठिकाणी बघा, एखाद्या लिंकवरती जर दोन लिंक आहेत बायपोलरमध्ये, एखाद्या लिंकवरती जर फॉल्ट ऑकर झाला तर दोन लिंकपैकी एक लिंक आयसोलेशन होणार आहे, एक लिंक या ठिकाणी कंडक्ट करणार आहे आणि त्याला रिटर्न जायला पाथ कोण करणार आहे? ग्राउंड किंवा अर्थ किंवा त्याला आपण सी वॉटर असं म्हणतो. मग बायपोलर लिंकला आपण मोनोपोलर लिंक कन्वर्ट करू शकतो ड्यूरिंग फॉल्ट कंडिशन. तेच या ठिकाणी याचं सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेजेस आहे. द मोस्ट सिग्निफिकंट ऍडव्हान्टेजेस ऑफ द बायपोलर लिंक इज दॅट इफ एनी ऑफ देअर लिंक स्टॉप्स ऑपरेटिंग द लिंक्स इज कन्वर्टेड इन टू द मोनोपोलर मोड बिकॉज ऑफ द ग्राउंड रिटर्न सिस्टीम. आपण त्याला सिस्टीम जी रिटर्न करणार आहे ते निगेटिव्ह कंडक्टर कुठे कनेक्ट केलेला आहे? अर्थला कनेक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? जे सिस्टीमचं वर्किंग होणार आहे ते मोनोपोलर मोड मध्ये या ठिकाणी वर्किंग होणार आहे. द हाफ ऑफ द सिस्टीम कंटिन्यूज द सप्लाय द पॉवर. जो सिस्टीमचा मोनोपोलर लिंक मध्ये कन्वर्ट केलेला आहे ते मोनोपोलर लिंक मध्ये कन्वर्ट केलेले सिस्टीम काय होणार आहे? पॉवर सप्लाय कंटिन्यू ठेवणार आहे. अदर दॅट इज अदर कंडक्टर विल कॅरी 50% ऑफ टोटल पॉवर. म्हणजे पॉवरचं जे अप्रॉक्सिमेट ट्रान्सफर होणार आहे ते रिड्यूस होणार आहे बाय 50%. म्हणजे फक्त 50% पॉवर या ठिकाणी काय होणार आहे? त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे. सो द रिलायबिलिटी इज अ मोर ॲज अ कम्पेअर टू द मोनोपोलर लिंक. मोनोपोलर लिंकपेक्षा याची रिलायबिलिटी कशी आहे? मोनोपो जास्त आहे. सच टाईप्स ऑफ लिंक आर कॉमनली यूज्ड इन HVDC सिस्टीम. अशा प्रकारच्या लिंक ह्या HVDC मध्ये कॉमनली यूज केलेल्या असतात. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? हे जे आहेत हे त्याचे काय आहेत? ॲडव्हान्टेजेस आहेत. मग जी मोनो बायपोलर लिंक आहे, या बायपोलर लिंकचं कन्स्ट्रक्शन कसं असेल किंवा याचं रिप्रेझेंटेशन कसं असेल, हे जर रिप्रेझेंटेशन आपल्याला पाहायचं असेल तर या रिप्रेझेंटेशनमध्ये बघा आपल्याला काय दिसतंय. अगेन AC सिस्टीम दिसते, ट्रान्सफॉर्मर दिसतात, कन्व्हर्टर स्टेशन आहेत, अगेन इकडे कन्व्हर्टर आहेत, हा रेक्टिफायर झाला, हा इन्व्हर्टर झाला, या ठिकाणी काय झाली? अगेन सिस्टीम गेली. मग या ठिकाणी DC ट्रान्समिशन विथ पॉझिटिव्ह पॉलिटी ऑफ करंट, या ठिकाणी फॉरवर्ड कंडक्टर असणार आहे, या ठिकाणी काय असणार आहे? DC साठी काय असणार आहे? जो रिटर्न पाथ आहे त्यासाठी एक कंडक्टर असणार आहे. पण त्या कंडक्टरची पोलॅरिटी कशी असणार आहे? रिटर्न कंडक्टरची पोलॅरिटी कशी असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. एक कंडक्टर हा पॉझिटिव्ह पोलॅरिटीचा आणि एक कंडक्टर हा निगेटिव्ह पोलॅरिटीचा. मग याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? याचा पहिला ॲडव्हान्टेजेस काय आहे? रिलायबिलिटी
रिलायबिलिटी ऑफ सप्लाई इज मोर एज कम्पेयर टू द मोनोपोलर लिंक. त्याचबरोबर जर सिस्टीम मध्ये फॉल्ट ऑकर झाला तर जो बायपोलर सिस्टीम आहे ती बायपोलर सिस्टीम मोनोपोलर मोड मध्ये काय होणार आहे, मोनोपोलर मोड मध्ये वर्क होणार आहे. आणि जी पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी आहे ती पॉवर जी 50% पॉवर या ठिकाणी काय होणार आहे ट्रान्समिट करणार आहे. त्यामुळे रिलायबिलिटी ऑफ सप्लाय काय असणार आहे या सिस्टीमची मोर असणार आहे. हे याचे काय आहेत ऍडव्हान्टेजेस आहेत. म्हणून नाओ डेज ही सिस्टीम काय केलेली असते, कॉमनली यूज केलेली असते. यानंतर आपण तिसऱ्या सिस्टीम कडे जातो, तिला आपण होमोपोलर सिस्टीम असं म्हणतो. आपण मोनो पाहिली, बाय पाहिली, आता आपण काय म्हणतो होमोपोलर सिस्टीम, त्याला आपण होमोपोलर एचव्हीडीसी लिंक असं म्हणतो. मग या लिंक मध्ये बघा, इट हॅज टू ऑर मोर कंडक्टर्स ऑफ द सेम पोलॅरिटी. युजली पोलॅरिटी ऑफ दिस कंडक्टर इज अ निगेटिव्ह पोलॅरिटी अँड ऑलवेज ऑपरेट विथ द अर्थ ऑर मेटॅलिक रिटर्न. बघा ही होमोपोलर जी लिंक आहे, होमोपोलर एचव्हीडीसी लिंक, यामध्ये आपण काय करतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपण कंडक्टर यूज करतो. पण जे कंडक्टर आपण यूज केलेले आहेत ते कंडक्टरची पोलॅरिटी आपण काय यूज करतो, सेमच पोलॅरिटी यूज करतो. मग ती पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह यूज करणार आहे, जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह यूज करणार आहे. जनरली आपण त्याची पोलॅरिटी ही निगेटिव्ह घेतो, कारण निगेटिव्ह कंडक्टरवरती जो करंट लॉस असतो तो करंट लॉस ऍज अ कम्पेअर टू द पॉझिटिव्ह पोलॅरिटी कंडक्टर पेक्षा कमी असतो. म्हणून आपण काय करतो, जनरली निगेटिव्ह पोलॅरिटीचे कंडक्टर आपण त्या ठिकाणी घेत असतो. इन द होमोपोलर लिंक पोल्स आर ऑपरेटेड इन पॅरलल व्हिच रिड्यूसेस द इन्सुलेशन कॉस्ट. इन्सुलेशन कॉस्ट जर आपण पोल्स पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्याची इन्सुलेशन कॉस्ट काय होते, रिड्यूस होत असते. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा, इफ देअर इज अ फॉल्ट ऑकर ऑन एनी वन ऑफ द कंडक्टर, एखाद्या कंडक्टरवरती जर त्या ठिकाणी फॉल्ट ऑकर झालेला आहे तर जो राहिलेला कंडक्टर आहे त्या राहिलेल्या कंडक्टरवरती सारा लोड काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. आणि तो कंडक्टर काय होणार आहे, पॉवर या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहे ड्युरिंग फॉल्टेड कंडिशन. म्हणजे इफ देअर इज अ फॉल्ट ऑकर ऑन एनी वन ऑफ द कंडक्टर द टोटल कन्व्हर्टर स्टेशन लोड इज ट्रान्सफर टू द नॉन फॉल्टेड कंडक्टर. म्हणजे ज्या कंडक्टरवरती फॉल्ट ऑकर झालेलं नाहीये त्या कंडक्टरवरती सगळा पॉवर स्टेशनचा लोड काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. आणि तो काय होणार आहे, वर्क करणार आहे. मग ह्या होमोपोलर लिंकचं जर आपल्याला होमोपोलर डीसी लिंकचं जर आपल्याला कन्स्ट्रक्शन पाहायचं असेल तर याचं रिप्रेझेंटेशन किंवा कन्स्ट्रक्शन याचं अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी बघा, अगेन एसी सिस्टीम आहे, ट्रान्सफॉर्मर आहेत, कन्व्हर्टर स्टेशन आहेत, या ठिकाणी अगेन आउटपुट साईडला काय आहे, एसी सिस्टीम आहे. या ठिकाणी डीसी ट्रान्समिशन विथ निगेटिव्ह पॉलिटीचा करंट या ठिकाणी घेतलेला आहे. याची पॉलिटी पण निगेटिव्ह आहे, रिटर्नची पण पॉलिटी काय आहे, निगेटिव्ह आहे. जर या ठिकाणी पॉवर सिस्टीम मध्ये जर फॉल्ट ऑकर झाला, एखाद्या कंडक्टरवरती जर फॉल्ट या ठिकाणी ऑकर झाला तर टोटल लोड हा जो दुसरा कंडक्टर आहे नॉन फॉल्टेड कंडक्टरवरती काय येणार, आपला टोटल लोड या ठिकाणी येणार आहे. आणि टोटल लोड तो काय करणार आहे, नॉन फॉल्टेड कंडक्टर काय करणार आहे, कॅरी करणार आहे. मग दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपण कंडक्टर यूज करतो ते कंडक्टर कसे असतात, निगेटिव्ह पोलॅरिटीचे कंडक्टर असतात. आणि जे पोलॅरिटी ऑफ कंडक्टर असते, पोलॅरिटी ऑफ बोथ द कंडक्टर कसे असते, सेम असते. मग ती पॉझिटिव्ह घेतली तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह घेतली तर निगेटिव्ह. जनरली पॉलिटी कशी घेतात, निगेटिव्ह घेतात. निगेटिव्ह पॉलिटी घेण्याच्या पाठीमागचं रिझन काय असतं, फॉर अ निगेटिव्ह पॉलिटी कंडक्टर करोना लॉस. करोना लॉस म्हणजे पॉवर लॉस ड्यू टू द करोना इज लेस. करोना लॉस काय असतो, निगेटिव्ह पॉलिटी कंडक्टरवरती करोना लॉस काय असतो, निगेटिव्ह असतो. ठीक आहे, मग याच्या नंतर आपण पुढे जाणार आहे. आणि पुढे जाऊन आपण एचव्हीडीसी स्टेशन अँड डिफरंट इक्विपमेंट, म्हणजे जे एचव्हीडीसी स्टेशन आहे आणि त्याच्यामध्ये काही डिफरंट इक्विपमेंट्स असणार आहेत, ते डिफरंट इक्विपमेंट्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. मग एचव्हीडीसी स्टेशन कशा पद्धतीने असणार आहे ते जर आपण पाहायला गेलो तर एचव्हीडीसी स्टेशन आहे याचा अर्थ काय असणार आहे, त्या स्टेशनमध्ये काय असणार आहे, कन्व्हर्टर युनिट असणार आहे. म्हणजे कन्व्हर्ट करण्यासाठी जे एसी पॉवर आहे ते डीसीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला कन्व्हर्टर युनिट असणार आहे. त्याचबरोबर जी पॉवर आपण कन्व्हर्ट केलेली आहे ती कन्व्हर्टर केलेली पॉवर आपल्याला कॉन्स्टंट पॉवर करण्यासाठी आपल्याकडे स्मूथिंग रिॲक्टर किंवा त्याला डीसी रिॲक्टर असं म्हणूया. त्यानंतर आपल्याकडे फिल्टर असणार आहेत, मग ते फिल्टरमध्ये आपल्याला एसी फिल्टर पाहता येतील, डीसी फिल्टर पाहता येतील. त्याचबरोबर जी आपले कन्व्हर्टर स्टेशन आहे त्या कन्व्हर्टर स्टेशनच्या वर्किंगसाठी आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवरची गरज असणार आहे. मग रिॲक्टिव्ह पॉवरचे सोर्स सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. मग या ठिकाणी एचव्हीडीसी स्टेशन आपल्याला पाहत असताना आपण पहिल्यांदा पाहूया, इन एचव्हीडीसी ट्रान्समिशन सिस्टीममध्ये जे आपल्याला कन्व्हर्टर यूज करतो ते कन्व्हर्टर
मोटर कशा असता तो इन एचवीडीसी ट्रांसमिशन 12 पल्स ब्रिज कन्वर्टर इज यूज्ड, या ठिकाणी 12 पल्स ब्रिज चा हा काय केला जातो कन्वर्टर या ठिकाणी यूज केला जातो, त्याला आपण ब्रिज कन्वर्टर असं म्हणतो। या ठिकाणी 12 पल्सचा ब्रिज कन्वर्टर या ठिकाणी यूज केला जातो। सच अ कन्वर्टर इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग टू 6 पोल ब्रिज इन सीरीज which are identical to the each other, only difference is that voltage supply to the two bridges are shifted by 30 degree। मग या ठिकाणी बघा HVDC ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण 12 पल्सचा ब्रिज यूज करत असतो। मग 12 पल्सचा ब्रिज जर आपल्याला ऑब्टेन करायचा असेल तर आपण काय करतो, 2-6 पल्सचे ब्रिज कन्वर्टर आपण काय करत असतो सीरीज मध्ये कनेक्ट करत असतो। मग जे 2-6 पल्सचे ब्रिज आपण सीरीज मध्ये कनेक्ट करणार असतो ते 2-6 पल्सचे ब्रिज जर आपल्याला सीरीज मध्ये कनेक्ट करायचे असतील तर ते दोन्ही पल्स आपल्याला आयडेंटिकल घ्यावे लागतील। मग 2-6 पल्सचे ब्रिज आपण सीरीज मध्ये कनेक्ट केले तर आपल्याला 12 पल्स ब्रिज कन्वर्टर मिळणार आहे। मग ते 2 पल्स ब्रिज आयडेंटिकल आहेत, त्यांच्यामध्ये 2-6 पल्स ब्रिज कन्वर्टर कसे आहेत आयडेंटिकल आहेत, पण त्याच्यामध्ये फक्त डिफरन्स काय आहे, त्यांना जे आपण व्होल्टेज देणार आहोत ते व्होल्टेज जनरली 30 degree, त्या व्होल्टेज काय केले असते फेज शिफ्ट केलेले असते, 30 degree फेज शिफ्ट का केलेले असते त्याच्या पाठीमागचं कारण असते। जनरली फेज शिफ्ट जी असते ती 360/n एवढ्या अमाऊंट घेतो। जर याच्यामध्ये 12 पल्स असतील तर 360/12 = 30 degree, म्हणून आपण काय करतो 30 degree फेज शिफ्ट या ठिकाणी घेत असतो। मग ती फेज शिफ्ट आपल्याला ऑप्टेन करण्यासाठी जे पहिले 6 पल्स ब्रिज आहेत त्या पहिल्या 6 पल्स ब्रिजना आपल्याला वेगळ्या सिस्टीममध्ये कनेक्ट करावं लागेल, जे दुसरे 6 पल्स ब्रिज आहेत त्या दुसऱ्या 6 पल्स ब्रिजना आपल्याला वेगळ्या सिस्टीममध्ये यूज करावं लागेल। म्हणजे पहिले 6 पल्स ब्रिज आपण स्टार मध्ये जर कनेक्ट केले असतील तर दुसरे 6 पल्स ब्रिज आपल्याला स्टार डेल्टा कनेक्टेड सिस्टीम मध्ये या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करावे लागतील। जर आपण स्टार डेल्टा सिस्टीम मध्ये जर कनेक्ट केले तर आपल्याला फेज डिफरन्स काय भेटणार, त्या ठिकाणी चेंज भेटणार आहे, म्हणजेच या ठिकाणी फेज डिफरन्स शिफ्टेड बाय किती 30 degree आहे। दिस फेज शिफ्ट इज ऑब्टेन्ड बाय सप्लाईंग पहिले 6 पल्स ब्रिज हे आपल्याला स्टार कनेक्टेड स्टार कनेक्टेड 3-phase ट्रान्सफॉर्मर आपल्याला ऑप्टेन करता येतील। त्याचबरोबर दुसरा जो फेज शिफ्ट आहे ते दुसरे फेज शिफ्ट आपल्याला स्टार डेल्टा कनेक्टेड 3-phase ट्रान्सफॉर्मर आपल्याला काय मिळतील, दुसरे जे 6 पल्स ब्रिज आहेत ते दुसरे 6 पल्स ब्रिज या ठिकाणी मिळतील। याच्यातून आपल्याला इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय आहे, इम्पॉर्टंट यातून आपल्याला लक्षात ठेवायचं काय आहे, जो HVDC ट्रान्समिशन सिस्टीम असते त्या HVDC ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये आपण 12 पल्स ब्रिज या ठिकाणी काय करत असतो यूज करत असतो। हा या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉइंट आहे 12 पल्स ब्रिज। त्याचबरोबर हे 12 पल्स ब्रिजचं कनेक्शन कसं असतं, 12 पल्स ब्रिजला आपण 1 याला काय करतो, आपण 2 शिफ्ट मध्ये काय करत असतो डिवाइड करत असतो, पहिले 6 पल्स ब्रिज आणि दुसरे 6 पल्स ब्रिज यांना आपण काय करतो दोघांना सीरीज मध्ये कनेक्ट करतो। या दोघांना जो सप्लाय दिलेला असतो तो सप्लाय काय असतो सेम असतो, फक्त डिफरंट काय असतो डिफरंट याच्या फेज शिफ्ट मध्ये केलेला असतो। पहिला सप्लाय हा स्टार मध्ये कनेक्ट केलेला असतो, दुसरा सप्लाय हा स्टार डेल्टा मध्ये कनेक्ट करून ते जे दुसरे 6 पल्स ब्रिज आहेत त्या दुसऱ्या 6 पल्स ब्रिज मध्ये जे फेज शिफ्ट आहे ते फेज शिफ्ट काय केला जातो याच्यामध्ये 30 degree फेज शिफ्ट काय केला असतो ऑप्टेन केला असतो। याच्यामध्ये 12 पल्स आणि प्रत्येक पल्स जो आहे तो 6 ब्रिजचा 1 पल्स आणि दुसरा पल्स दुसरा जो ब्रिज आहे तो 6 पल्सचा दुसरा ब्रिज, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवता येईल। मग त्याची अरेंजमेंट कशा पद्धतीने असते बघा, जो 12 पल्सचा ब्रिज कन्वर्टर आहे 12 पल्स ब्रिज कन्वर्टर युनिट या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे। मग याच्यामध्ये जर आपल्याला पाहायला गेलो आपण तर काय दिसतंय बघा, हा 12 पल्स आपल्याला ब्रिज दिसतोय, ही काय झाली आपली 3-phase AC बस झाली, 3-phase AC सिस्टीम झाली। मग या 3-phase AC सिस्टीम मधून जो AC सप्लाय आहे ते पहिले 6 पल्स ब्रिज या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 पहिले 6 पल्स ब्रिज हे स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्म 3-phase ट्रान्सफॉर्मर ने काय केलेले असतात कनेक्टेड केलेले असतात। म्हणजे हा स्टार कनेक्टेड 3-phase ट्रान्सफॉर्मर आपल्याला या ठिकाणी दिसेल। जे दुसरे 6 पल्स ब्रिज असतात ते दुसरे 6 पल्स ब्रिज आपल्याला स्टार डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मरने काय केले असतात कनेक्ट केलेले असतात। मग या ठिकाणी हा झाला पहिल्या 6चा ग्रुप, हा झाला दुसऱ्या 6चा ग्रुप। मग या ठिकाणी याला काय म्हणतात, सिंगल वॉल्व असं म्हणतात। मग जर एक थायरिस्टर आपला सिरीज मध्ये कनेक्ट केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो,
सिंगल वॉल्व म्हणतो. जर दोन ट्रान्झिस्टर सीरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, डबल वॉल्व्ह असं म्हणतो. जर ग्रुप ऑफ फोर ट्रान्झिस्टर इज कनेक्टेड इन सीरीज त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रेचर वॉल्व्ह ऑफ क्वाड्रेचर वॉल्व्ह. त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रेचर वॉल्व्ह असं म्हणतो. सिंगल वॉल्व्ह, डबल वॉल्व्ह किंवा त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रेचर वॉल्व्ह असं म्हणतो. मग हे काय झालं, जनरली 12 पल्स कन्व्हर्टर युनिट या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्यानंतर आपण कंपोनेंट्स ऑफ एचव्हीडीसी सिस्टीम, मग या एचव्हीडीसी सिस्टीम मध्ये कंपोनेंट कोणत्या कोणत्या प्रकारचे असणार आहेत ते कंपोनेंट या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत. पहिला कंपोनेंट आहे बघा, कन्व्हर्टर स्टेशन. म्हणजे कन्व्हर्टर स्टेशन म्हणजे काय करणार, आपण जनरली कन्व्हर्ट करण्याचं काम करतो, एसी टू डीसी म्हणा, डीसी टू एसी, कन्व्हर्टर युनिट म्हणा, त्याचबरोबर कन्व्हर्टर वॉल्व म्हणा, कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर म्हणा, जे की ट्रान्सफॉर्मर आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर फिल्टर असतील, जे की फिल्टर आपल्याला रिपल रिमूव्ह करण्यासाठी यूज करतो, त्याचबरोबर रिएक्टिव्ह पॉवरचा सोर्स असेल किंवा स्मूथिंग रिएक्टर असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट आपल्याला पॉवर सिस्टीम मध्ये, एचव्हीडीसी पॉवर सिस्टीम मध्ये किंवा एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईन मध्ये पाहायला भेटतात. म्हणजे एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईनचं रिप्रेझेंट असते, जे पॉवर स्टेशन असतं ते पॉवर स्टेशन आपल्याला अशा पद्धतीनं दिसतंय. मग या पॉवर स्टेशनमध्ये बघा, या ठिकाणी थ्री फेज एसी सप्लाय आलेला आहे. मग हा जो थ्री फेज एसी सप्लाय आहे, हा थ्री फेज एसी सप्लाय आपल्याला 12 पल्स कन्व्हर्टरच्या ब्रिजला या ठिकाणी आपल्याला कनेक्ट केलेला दिसतोय. मग या ठिकाणी हे जे ट्रान्सफॉर्मर आहेत बघा, पहिला सिक्स कन्व्हर्टर काय आहे, हा जो दिसतोय तो टोटल 12 पल्स कन्व्हर्टर आहे. पण याच्यामध्ये हा जो पहिला पार्ट आहे, हा पहिला पार्ट काय आहे, सिक्स पल्स कन्व्हर्टर आहे. मग या सिक्स पल्स कन्व्हर्टरला पहिले आपण सप्लाय काय देतो, स्टार स्टार मध्ये आपण सप्लाय देत असतो. जो दुसरा पल्स कन्व्हर्टर आहे त्याला, दुसरा सहा पल्स कन्व्हर्टर आहे त्याला आपण स्टार डेल्टा मध्ये कनेक्ट करत असतो. मग हा काय झाला, टोटल 12 पल्सचा काय झाला हो, ब्रिज कन्व्हर्टर या ठिकाणी आपल्याला झाला. ठीक आहे, मग असा ब्रिज कन्व्हर्टर असेल या ठिकाणी रिप्रेझेंटेशन मध्ये बघता आपल्याला दिसेल या ठिकाणी काय असणार आहे, डीसी रिएक्टर असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, स्मूथिंग रिएक्टर या ठिकाणी याला असं म्हणतो. त्याचबरोबर या ठिकाणी डीसी पोल्स असणार आहे, डीसी पोल बस असणार आहेत या ठिकाणी आउटपुट साइडला. हे जो कन्व्हर्ट केलेला आहे त्या कन्व्हर्टर नंतर आपल्याला काय भेटणार आहेत, डीसी लाईन्स भेटणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्थ इलेक्ट्रोड असं भेटणार आहे, किंवा त्याला आपण ग्राउंड इलेक्ट्रोड असं म्हणूया. त्याचबरोबर डीसी रिएक्टर या आउटपुट पार्टला, रिटर्न पार्टला सुद्धा आपल्याला डीसी रिएक्टर भेटणार आहे. त्याचबरोबर एसी फिल्टर आपल्याला, जनरली जे लाईन आहे आणि जे अर्थ आहे किंवा ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला एसी फिल्टर या ठिकाणी कनेक्ट होताना या ठिकाणी दिसणार आहेत. डीसी फील्डचे अरेंजमेंट कसे असणार आहे, किंवा सर्ज आले तर सर्ज, डीसी सर्ज कॅपॅसिटर किंवा डीसी सर्ज अरेस्टर, डीसी लाईन अरेस्टर या ठिकाणी आपण यूज करत असतो. हे झालं सिमॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा सिमॅटिक डायग्राम ऑफ एचव्हीडीसी ट्रान्समिशन स्टेशनची डायग्राम आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. मग याचा वन बाय वन इक्विपमेंट आपण कशा पद्धतीने पाहणार आहे बघा, कन्व्हर्टर स्टेशन असेल तर कन्व्हर्टर स्टेशनमध्ये आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. कन्व्हर्टर स्टेशनमध्ये काय करणार आहे, आपण एसीचं डीसीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी डेक्ट पॉवर वापरतो, डीसीचं एसीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काय करतो, इन्व्हर्टर वापरत असतो. मग हे जे डीसी एसी टू डीसी असेल, डीसी टू एसी असेल, हे जे कन्व्हर्ट करण्यासाठी जे डिवाइस यूज केलेलं असेल ते डिवाइस इज डिझाईन्ड फॉर वर्किंग ॲज बोथ डीसी टू एसी आणि एसी टू डीसी, म्हणजे दोघांचंही ऑपरेशन या ठिकाणी सायमल्टेनियस परफॉर्म होण्यासाठी या डिवाइस काय केले असतात, मॅन्युफॅक्चर केले असतात. या ठिकाणी बघा, द टर्मिनल सबस्टेशन विच कन्वर्ट एसी टू डीसी आर कॉल्ड ॲज रेक्टिफायर टर्मिनल. या ठिकाणी आपण रेक्टिफायर म्हणतो एसी टू डीसी, व्हाईल द टर्मिनल सबस्टेशन विच कन्वर्ट डीसी टू एसी इज कॉल्ड ॲज इन्व्हर्टर. म्हणजे इन्व्हर्टर आणि रेक्टिफायरची या ठिकाणी आपल्याला बेसिक डेफिनेशन आहे. एव्हरी टर्मिनल इज डिझाईन्ड टू वर्क इन बोथ रेक्टिफायर अँड इन्व्हर्टर. प्रत्येक टर्मिनलला दोन्हीही मोडमध्ये वर्क केलं पाहिजे यासाठी तो डिझाईन केलेला असतो. दिअर फोर इच टर्मिनल इज कॉल्ड ॲज अ कन्वर्टर टर्मिनल, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्टर टर्मिनल असं म्हणत असतो. ऑर रेक्टिफायर टर्मिनल, टू टर्मिनल एचव्हीडीसी सिस्टीम हॅज ओनली टू टर्मिनल्स. टू टर्मिनल एचव्हीडीसी टर्मिनल हॅज ओनली टू टर्मिनल्स अँड वन एचव्हीडीसी लाईन. याला फक्त दोन टर्मिनल असतात, एक इनपुट साईडला असते त्याला कन्व्हर्टर स्टेशन असं म्हणतो, त्याला आपण रेक्टिफायर असं म्हणणार आहे. आउटपुट साईडला असते त्याला आपण अगेन कन्व्हर्टर स्टेशन म्हणणार आहे, ते डीसी टू एसी टू कन्व्हर्टर करणार आहे, त्याला आपण आउटपुट साईडचं कन्व्हर्टर स्टेशन असं म्हणत असतोय. मग टू टर्मिनल आहेत, फक्त याला दोनच टर्मिनल आहेत आणि वन एचव्हीडीसी लाईन. म्हणजे या ठिकाणी ही एचव्हीडीसी लाईन असणार आहे, ही एचव्हीडीसी लाईन काय असणार आहे, एक एचव्हीडीसी लाईन असणार आहे आणि दोन या ठिकाणी काय असणार आहेत, दोन टर्मिनल असणार आहेत, इनपुट साईडला एक टर्मिनल आणि आउटपुट साईडला टर्मिनल. हे काय झालं, कन्व्हर्टर स्टेशन बद्दल झालं. यानंतर आपण कन्व्हर्टर युनिट बद्दल बोलणार आहे. मग हे कन्व्हर्टर युनिट म्हणजे जे कन्व्हर्ट ऍक्च्युअली करणार आहे एसीला डीसी मध्ये, त्याला आपण काय म्हणणार आहोत, कन्व्हर्टर युनिट असं म्हणणार आहे. मग या ठिकाणी हे जे युनिट दिसतंय कन्व्हर्टर युनिट, त्याला आपण काय म्हणतो,
त्याला आपण जनरली ग्रेट्स सर्किट असं म्हणत असतो. ठीक आहे, ग्रेट्स सर्किट त्याला आपण असं म्हणत असतो. मी याच्यामध्ये 16 पल्सचा या ठिकाणी ब्रिज कन्व्हर्टर या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. याला आपण एसी सप्लाय दिलेला आहे. एसी सप्लाय हा स्टार स्टार मध्ये कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, मग कन्व्हर्टर युनिट मध्ये आपल्याला पाहायचं काय, द कन्वर्जन फ्रॉम एसी टू डीसी अँड व्हाईस वर्सा इज डन इन एचव्हीडीसी कन्व्हर्टर स्टेशन बाय युझिंग थ्री फेज वीज ब्रिज कन्व्हर्टर. थ्री फेज ब्रिज कन्व्हर्टर या ठिकाणी यूज करून आपण काय करत असतो, कन्वर्जन करत असतो. दिस ब्रिज सर्किट इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रेट सर्किट. हा जो वर्ड आहे या वर्डला आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ग्रेट सर्किट यालाच आपण थ्री फेज कन्व्हर्टर किंवा सिक्स पल्स कन्व्हर्टर असंही म्हणू शकतो. ठीक आहे, इन एचव्हीडीसी ट्रान्समिशन 12 पल्स ब्रिज कन्व्हर्टर इज यूज्ड. द कन्व्हर्टर ऑप्टेन्स बाय द कनेक्टिंग टू ऑफ सिक्स पल्स ब्रिज इन सीरीज. जो 12 पल्स ब्रिज कनेक्टर असतो तो कसा ऑप्टेन केला जातो, 2-6 पल्सचे ब्रिजेस कनेक्टेड इन सीरीज. तो सीरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काय होतंय, 12 पल्सचा ब्रिज या ठिकाणी आपल्याला काय करत असतो, भेटत असतो. मग या ठिकाणी आपल्याला नंतर कन्व्हर्टर वॉल्व हा कन्सेप्ट काय आहे, द मॉडर्न एचव्हीडीसी कन्व्हर्टर युजेस 12 पल्स कन्व्हर्टर युनिट 12 पल्स कन्व्हर्टर युनिट त्या ठिकाणी काय करत असतो, आपण यूज करत असतो. द टोटल नंबर ऑफ वॉल्व्स इन द ईच युनिट इज 12. म्हणजे प्रत्येक वॉल्व किती असतात, टोटल नंबर ऑफ वॉल्व इन ईच युनिट, प्रत्येक युनिट मध्ये किती असणार आहेत, 12 वॉल्व असणार आहेत. द वॉल्व्स इज मेड अप ऑफ द सिरीज कनेक्टेड थायरिस्टर मॉड्यूल्स. जे थायरिस्टर असणार आहेत सिरीज कनेक्टेड, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, वॉल्व असं म्हणणार आहे. ही वॉल्व कशी आहे, एक वॉल्व आहे. यालाच अगेन आपण एक दुसरा थायरिस्टर जर सिरीज मध्ये कनेक्ट केला तर या वॉल्व काय म्हणणार आहे, आपण 2 वॉल्व म्हणणार आहे. असे याला 1 2 3 4 जर असे थायरिस्टर कनेक्ट केले तर याला आपण काय म्हणणार आहे, 4 वॉल्व थायरिस्टर किंवा 4 वॉल्व कन्व्हर्टर असं म्हणणार आहे. ठीक आहे, किंवा त्याला आपण कन्व्हर्टर वॉल्व असं म्हणूया. ठीक आहे, द नंबर ऑफ थायरिस्टर वॉल्व डिपेंड्स ऑन द रिक्वायर्ड व्होल्टेज अक्रॉस द वॉल्व. जे नंबर ऑफ थायरिस्टर वॉल्व असतात ते डिपेंड कशा असतात, व्होल्टेज अक्रॉस दॅट वॉल्व. हा झाला कन्व्हर्टर वॉल्व. त्यानंतर आपण कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बघणार आहे. हा कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर हा जनरली काय करतो, कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर काय करतो, जो आपला एसी पासून जो सप्लाय, जो याचा एसी पार्ट असतो, जो इनपुट असते, ते इनपुट कुठे कनेक्ट केलेलं असते, ते इनपुट हे एसी सर्किट किंवा थ्री फेज बसला कनेक्ट केलेलं असते. पण हे जे कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर आहे, त्या कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मरचं जे दुसरं टर्मिनल असते त्याला आपण आउटपुट टर्मिनल असं म्हणतो. हे आउटपुट टर्मिनल आपण कुठे कनेक्ट करतो, जे आपले 12 पल्स कन्व्हर्टर आहेत त्या 12 पल्स कन्व्हर्टरला हे इनपुट टर्मिनल म्हणून काय होत असते, ऍक्ट होत असते. त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर असं म्हणत असतो. द कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट्स एसी नेटवर्क्स टू द डीसी नेटवर्क्स अँड व्हाईस वर्सा. दे हॅव टू सेट्स ऑफ थ्री फेज वाइंडिंग. थ्री फेज वाइंडिंग त्याच्यामध्ये दोन सेट असतात. द एसी साइड वाइंडिंग इज कनेक्टेड टू द एसी बस बार. एसी साइडची वाइंडिंग कुठे केली असते, एसी बस बारला कनेक्ट केली असते. अँड द वॉल्व साइड वाइंडिंग इज कनेक्टेड टू द वॉल्व ब्रिज. जे दुसऱ्या साइडची वाइंडिंग असते ती वॉल्व ब्रिजला कनेक्ट केलेलं असते. दीज वाइंडिंग्स आर कनेक्टेड इन स्टार फॉर वन ट्रान्सफॉर्मर अँड डेल्टा फॉर अदर ट्रान्सफॉर्मर. एका ट्रान्सफॉर्मरसाठी स्टारमध्ये, दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरसाठी काय केले जातात, डेल्टामध्ये कनेक्ट केलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो स्मूथिंग रिॲक्टर. हा जो स्मूथिंग रिॲक्टर आहे, हा स्मूथिंग रिॲक्टर काय करतो, जनरली स्मूथिंग रिॲक्टर इज अँड ऑइल फिल्ड एअर ऑइल कूल्ड रिॲक्टर हॅविंग लार्ज इंडक्टन्स. हा जो रिॲक्टर आहे स्मूथिंग एअर रिॲक्टर, हा ऑइल फिल्ड आहे. त्याचबरोबर याला कुलिंग कशाने केलं जातं, कुलिंग सुद्धा याला ऑइलनेच केलं जातं. आणि याचा इंडक्टन्स कसा असतो, याचा इंडक्टन्स हा लार्ज असतो. लार्ज इंडक्टन्स असण्याचं कारण आपण जो डीसी प्रावल इंडक्टन्स मध्ये पाहतो, लार्ज इंडक्टन्स किंवा हायली इंडक्टिव्ह लोड, याचाच अर्थ काय असणार आहे, जे करंटचं कंडक्शन होतं ते करंटचं कंडक्शन कसं होतं, कंटिन्युअस होतं. ज्यावेळेस आपला इंडक्टन्सची व्हॅल्यू कशी असते, लार्ज असते. जर लार्ज इंडक्टन्स असेल तर करंट या ठिकाणी काय भेटणार आहे, कॉन्स्टंट भेटणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण लार्ज इंडक्टन्स या ठिकाणी काय करत असतो, यूज करत असतो. इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ द कन्व्हर्टर बिफोर द डीसी फिल्टर. डीसी फिल्टरच्या अगोदर हा काय केला असतो, स्मूथिंग रिॲक्टर काय केला असतो, कनेक्ट केलेला असतो. इट कॅन बी लोकेटेड आयदर ऑन द लाईन साईड ऑर ऑन द न्यूट्रल साईड. हा काय केला असतो,
लाइन साइडच्या अगोदर किंवा न्यूट्रल साइडच्या अगोदर किंवा लाइन साइडला पण कनेक्ट केलेला जाऊ शकतो किंवा न्यूट्रल साइडला पण कनेक्ट केलेला असतो. मग ह्याचं फंक्शन काय आहे बघा, हा जो स्मूथिंग रिएक्टर असणार आहे हा स्मूथिंग रिएक्टर जनरली कनेक्ट कुठे केलेला असतो ते जर आपल्याला पाहायचं असेल तर हा स्मूथिंग रिएक्टर जो आहे तो डीसी फिल्टरच्या किंवा त्याला आपण डीसी रिएक्टर असं म्हणतो. स्मूथिंग रिएक्टर म्हणजे काय आहे, डीसी रिएक्टर आहे. मग हा जो स्मूथिंग रिएक्टर आहे हा स्मूथिंग रिएक्टर डीसी फिल्टरच्या अगोदर कनेक्ट केलेला असतो. मग हा स्मूथिंग रिएक्टर लाइन साइडला पण कनेक्ट केला जाऊ शकतो किंवा या डीसी जो रिएक्टर आहे त्याला आपण न्यूट्रल साइडला पण काय करतो कनेक्ट केलेला असतो. ठीक आहे, हा झाला स्मूथिंग रिएक्टर बाबतीमध्ये. त्यानंतर ह्या जो डीसी रिएक्टर स्मूथिंग रिएक्टर आहे ह्या स्मूथिंग रिएक्टरचा पर्पज किंवा याचे काहीतरी ऍडव्हान्टेज असतील किंवा याचा पर्पज काय असेल ते पर्पज आपल्याला पाहायचं असेल. स्मूथिंग रिएक्टर सर्व्ह द फॉलोइंग पर्पज, ह्याचा पर्पज काय आहे, दे स्मूथ रिफल इन द डायरेक्ट करंट. डीसी करंटला कंटिन्युअस करंट किंवा कॉन्स्टंट करंट करण्याचं काम कोण करतं, स्मूथिंग रिएक्टर करत असतो. दे डिक्रीजेस द हार्मोनिक व्होल्टेज अँड करंट इन डीसी लाईन. डीसी लाईनमध्ये जे हार्मोनिक्स असतात किंवा करंटमध्ये किंवा व्होल्टेजमध्ये जे हार्मोनिक्स असतात ते हार्मोनिक रिड्यूस करण्याचं पण काम कोण करतं, स्मूथिंग रिएक्टर करत असतं. दे लिमिट फॉल्ट करंट्स इन द डीसी लाईन. डीसी लाईनमध्ये जो फॉल्ट करंट असतो तो फॉल्ट करंटसुद्धा रिड्यूस करण्याचं काम करतं. कोण करतं तर हा स्मूथिंग रिॲक्टर करत असतो. त्याचबरोबर बघा याचा चौथा पर्पज काय असणार आहे स्मूथिंग रिॲक्टरचा. स्मूथिंग रिॲक्टर काय होतं, जे कम्युनिकेशन फेलर असतात जे आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये अकोर होत असतात ते कम्युनिकेशन फेलर्स आर प्रिव्हेंटेड. की हे काय करतो, कम्युनिकेशन फेलरला प्रिव्हेंट करण्याचं काम करतो. काय, बाय रिड्युसिंग द रेट ऑफ रायझिंग ऑफ डी सी लाईन. द्या रेट ऑफ रायझिंग ऑफ डी सी लाईन बाय लाईन इन द ब्रिज व्हेन द डायरेक्ट व्होल्टेज ऑफ द अनादर लाईन कनेक्टेड इन सिरीज कॉलप्स. म्हणजे ज्या ट्रान्समिशन लाईन सिरीजमध्ये कनेक्ट केलेल्या असतात डिस्ट्रीब्युशन डी सी लाईन, त्या डीसी लाईनचं जर व्होल्टेज एखाद्या कॉलअप झालं तर हा काय करतो, रेट ऑफ डीसी लाईनला काय करत असतो, रिड्यूस करत असतो. आणि त्यानुसार काय करतो, कम्युनिकेशन फेलर या ठिकाणी काय करत असतो, प्रिव्हेंट करत असतो. या ठिकाणी लास्टचं पर्पज याचा काय आहे बघा, स्मूथिंग रिॲक्टर्स रिड्यूसेस स्टिफनेस ऑफ द व्होल्टेज अँड करंट. जो व्होल्टेज आणि करंट आहेत, व्होल्टेज आणि करंटचा स्टिफनेस रिड्यूस करण्याचंही काम कोण करत असतो, हा स्मूथिंग रिॲक्टर करत असतो. धस द स्ट्रेस डेव्हलप्ड इन द कन्व्हर्टर वॉल्स अँड वॉल सर्जेस डायव्हर्टर्स आर रिड्यूस. म्हणजे जो कन्व्हर्टर वॉल आहे त्या कन्व्हर्टर वॉलमध्ये जे स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत त्या स्ट्रेसेस पण कमी होणार आहेत. त्याचबरोबर जे सर्ज या ठिकाणी ऑकर होणार आहे त्या सर्जेस सुद्धा काय होणार आहे ठिकाणी रिड्यूस करण्याचं काम कोण करतं, तर हा स्मूथिंग रिएक्टर करत असतो. त्यानंतर आपण पुढे जातो आणि पुढे आपण काय पाहतो, फिल्टर्स पाहत असतो. मग हे फिल्टर्स काय करतात, फिल्टर आउट करण्याचं काम करतात. काय, जे हार्मोनिक डेव्हलप्ड झालेले आहेत किंवा जे रिपल्स आहेत प्रेझेंट इन एसी लाईन म्हणा किंवा डीसी लाईन म्हणा, हे रिपल्सना काय करतात, फिल्टर आउट करण्याचं काम करतात. आणि करंटचं किंवा व्होल्टेजचं जे कंटिन्युअस किंवा कॉन्स्टंट जे नेचर असतं ते कॉन्स्टंट नेचर काय करतात, ऑप्टेन करण्याचं काम कोण करत असतं, तर फिल्टर करत असतं. बघा, इन एसी अँड डीसी हार्मोनिक्स, इन द एसी सिस्टीम अँड डीसी सिस्टीम द हार्मोनिक्स आर जनरेटेड इन एचव्हीडीसी कन्व्हर्टर. म्हणजे एचव्हीडीसी कन्व्हर्टर आहे त्याच्यामध्ये हार्मोनिक्स काय होणार आहे, त्या ठिकाणी तयार होणार आहेत. द एसी हार्मोनिक्स आर इंजेक्टेड इन टू द एसी सिस्टीम. एसी सिस्टीममध्ये एसी हार्मोनिक इंजेक्ट होणार आहेत. त्याचबरोबर डीसी सिस्टीममध्ये काय होणार आहे, डीसी हार्मोनिक काय होणार आहेत, इंजेक्टेड होणार आहेत. कुठं, डीसी लाईनमध्ये. जे हार्मोनिक आहे त्या हार्मोनिकचं पर्पज काय आहे किंवा फंक्शन काय आहे बघा, तर हार्मोनिकचं फंक्शन आपल्याला पाहता येईल. इट कॉजेस इंटरफेरन्स इन द टेलिफोनिक लाईन. इंटरफेरन्स इन टेलिफोनिक लाईनमध्ये हा काय करणार आहेत, इंटरफेरन्स करणार आहेत. त्याचबरोबर ड्यू टू द हार्मोनिक पॉवर लॉसेस इन द मशीन अँड कपॅसिटर आर कनेक्टेड इन द सिस्टीम. हार्मोनिकमुळे काय होणार आहे, पॉवर लॉस सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर हार्मोनिक्स प्रोड्यूस रेझोनन्स इन एसी सर्किट रिझल्टिंग इन ओव्हर सर्किट. जर रेझोनन्स त्या ठिकाणी ऑकर होणार आहे तर सर्किटमध्ये काय होणार आहे, ओव्हर व्होल्टेज या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर इनस्टॅबिलिटी ऑफ कन्व्हर्टर कंट्रोल. जे कन्व्हर्टर ऑफ कंट्रोल आपण यूज करणार आहे त्या कंट्रोलचं स्टेबिलिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे ते कसं होणार आहे, अनस्टेबल होणार आहे. ठीक आहे, यानंतर आपण एसी फिल्टर आणि डीसी फिल्टर, म्हणजे जे फिल्टर आपण वेगवेगळ्या टाईपचे यूज करतो ते एसी फिल्टर असतील किंवा डीसी फिल्टर असतील. मग एसी फिल्टर आपण कशासाठी यूज करतो बघा, एसी फिल्टर इज यूज्ड, एसी फिल्टर्स आर आरएलसी सर्किट कनेक्टेड बिटवीन फेज अँड अर्थ. हे कनेक्ट कुठे केलेले असतात, हे जे एसी फिल्टर असतात, हे एसी फिल्टर आपल्याला फेज आणि अर्थ मध्ये कनेक्ट केलेले असतात. त्याला आपण काय म्हणतो, एसी फिल्टर असं म्हणत असतो. जे डीसी फिल्टर असतात, हे डीसी फिल्टर आपल्याला या ठिकाणी दिसतात, त्याला आपण काय म्हणतो, डीसी फिल्टर. आणि हे काय झालं, आपला एसी फिल्टर झाला. मग हे जे एसी फिल्टर आहेत, हे एसी फिल्टर कनेक्ट उठ केलेलं असतात, हे एसी फिल्टर आपल्याला अर्थ
आणि फेज फेज आणि अर्थ मध्ये काय केले असतात कनेक्ट केलेले असतात मग हे काय करतात ऑफर्ड लो इम्पिडन्स हे काय करत असतात लो इम्पिडन्स ऑफर करत असतात टू द हार्मोनिक फ्रिक्वेन्सी हार्मोनिक फ्रिक्वेन्सी साठी हा काय करतात लो इम्पिडन्स काय करतात ऑफर करत असतात दस एसी हार्मोनिक करंट आर पास्ड टू द अर्थ जे हार्मोनिक करंट आहेत ते हार्मोनिक काय करत असतात लो इम्पिडन्स आणि ऑफर केल्यामुळे काय होतात ते अर्थला पास होत असतात या ठिकाणी काय केले बोथ ट्यून्ड अँड डॅम्प्ड फिल्टर्स आर यूज्ड म्हणजे आपण ट्यून्ड फिल्टर पण म्हणा किंवा डॅम्प्ड फिल्टर पण म्हणा या ठिकाणी आपण यूज करू शकतो द ए सी हार्मोनिक फिल्टर ऑल्सो प्रोव्हाइडेड अ रिॲक्टिव्ह पॉवर रिक्वायर्ड फॉर द सॅटिस्फॅक्टरी ऑपरेशन ऑफ द कन्व्हर्टर म्हणजे जे कन्व्हर्टर असतात त्या कन्व्हर्टरच्या ऑपरेशनसाठी जे रिॲक्टिव्ह पॉवर लागणार आहे त्या रिॲक्टिव्ह पॉवरचा सप्लाय करण्याचं काम सुद्धा कोण करतं हे ए सी फिल्टर या ठिकाणी करत असतात त्यानंतर आपण कुठं जातो डी सी फिल्टरकडे जातो द डी सी फिल्टर इज कनेक्टेड बिटवीन पोल बस अँड द न्यूट्रल बस पोल बस आणि न्यूट्रल बसमध्ये आपण काय करत असतो डीसी फिल्टर आपण कनेक्ट करत असतो इट डायव्हर्ट्स द डीसी हार्मोनिक टू द अर्थ अँड प्रिव्हेंट्स देम एंटरिंग इनटू द लाइन डीसी हार्मोनिकला काय करतात डायव्हर्ट करण्याचं काम करतात आणि डायव्हर्ट करून कुठे घालवतात अर्थला घालवतात आणि प्रिव्हेंट काय करतात ते जे डीसी हार्मोनिक आहेत त्या डीसी हार्मोनिकला डीसी लाईन मध्ये जाण्यापासून काय करत असतात अटकाव करत असतात जे डीसी फिल्टर आहेत त्या डीसी फिल्टरच्या ऑपरेशनसाठी आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवरची गरज नसते त्यामुळे हे जे डीसी फिल्टर आहेत ते डीसी फिल्टर कोणत्या प्रकारची रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी सप्लाय करत नाहीत सच अ फिल्टर डज नॉट रिक्वायर रिॲक्टिव्ह पॉवर ॲज अ डीसी लाईन डज नॉट रिक्वायर डीसी एनी पॉवर म्हणजे डीसी पॉवर या ठिकाणी यांना लागत नाही आहे ठीक आहे हे झालं डीसी फिल्टरच्या बाबतीत यानंतर आपण बघतो रिॲक्टिव्ह पॉवर सोर्स जे आपले कन्व्हर्टेशन असतात त्या कन्व्हर्टरच्या ऑपरेशनसाठी आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवरची गरज असते मग रिॲक्टिव्ह पॉवरची गरज आपल्याला जे आपण ए सी फिल्टर यूज करत असतो ते ए सी फिल्टर आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर देतातच पण त्याचबरोबर जे आपण शंट कॅपॅसिटर आपण यूज करतो ते शंट कॅपॅसिटर आपल्याला काय देतात रिॲक्टिव्ह पॉवर देत असतात त्यालाच आपण सिंक्रोनस फेज मॉडिफायर म्हणा किंवा स्टॅटिक व्ही आर सिस्टीम म्हणा हे आपल्याला काय करत असतात ॲडिशनल रिॲक्टिव्ह पॉवर देण्याचं काम करत असतात मग द चॉईस ऑफ डिपेंड ऑन स्पीड कंट्रोल जे स्पीड कंट्रोल आपल्याला डिझायर करायचं आहे त्यानुसार आपलं जे रिॲक्टिव्ह पॉवर आहे त्या रिॲक्टिव्ह पॉवरचं शंट कॅपॅसिटर म्हणा किंवा सिंक्रोनस फेड मॉडिफायर म्हणा त्याचबरोबर या ठिकाणी स्टॅटिक व्ही आर सिस्टीम म्हणा आपण काय करत असतो या ठिकाणी यूज करत असतो मग त्यानंतर आपल्याकडे येतं ग्राउंड इलेक्ट्रोड्स हा ग्राउंड इलेक्ट्रोड्स हा कन्सेप्ट काय आहे तोही आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे जर आपण लेआउट पाहिलं ह्या एचव्हीडीसी स्टेशनचं तर याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हा अर्थ इलेक्ट्रोड किंवा त्याला आपण ग्राउंड इलेक्ट्रोड्स असं म्हणूया मग हा ग्राउंड इलेक्ट्रोड्स बघा कुठं कनेक्ट केला असतो जी लाईन न्यूट्रल लाईन आहे त्या न्यूट्रल लाईनच्या सिरीजमध्ये जो कनेक्ट केला असतो त्याला आपण ग्राउंड इलेक्ट्रोड किंवा अर्थ इलेक्ट्रोड असं म्हणत असतो ही जे न्यूट्रल बसच्या सिरीजमध्ये जे कनेक्ट केलेला इलेक्ट्रोड आहे त्याला आपण इलेक्ट्रोड लाईन असं म्हणूया किंवा त्याला आपण ग्राउंड इलेक्ट्रोड जो की ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे न्यूट्रल लाईन आणि ग्राउंडमध्ये जे कनेक्ट केलेला इलेक्ट्रोड आहे त्याला आपण ग्राउंड इलेक्ट्रोड असं म्हणतो मग ह्या ग्राउंड इलेक्ट्रोडचं फंक्शन काय आहे तर हा ग्राउंड इलेक्ट्रोड जो असतो ना तो काय करतो सिस्टीममध्ये जो फॉल्ट झालेला आहे तो फॉल्ट डिटेक्ट करण्याचं काम करत असतो आणि त्यासाठी जे प्रोटेक्शन आपण यूज करत असतो ते प्रोटेक्शन आपण कुठले यूज करतो डिफरन्शियल प्रोटेक्शन आपण काय करतो यूज करतो आणि हे डिफरन्शियल प्रोटेक्शन यूज करून आपण ग्राउंड इलेक्ट्रोडच्या माध्यमातून या एच डी सी सिस्टीममध्ये फॉल्ट ऑकर झालेला काय करू शकतो डिटेक्ट या ठिकाणी करू शकतो मग हे झालं आपण एच व्ही डी सीबाबत जे आपण आतापर्यंत डिस्कशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एच व्ही डी सीची गरज का लागली त्याचबरोबर एच व्ही डी सी स्टेशन पाहिले त्याचबरोबर आपण डिफरंट टाईप्स ऑफ लिंक पाहिले हे आपण डिस्कशनचं या ठिकाणी केलेलं आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस असणार आहेत एच व्ही डी सीचे त्या ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत थँक्यू